वाईट दिवस येण्याची 10 लक्षणे. 1. ज्या घरात बाथरूममध्ये घाण असते त्या घरात पैसा येणे बंद होते. 2. घरात कोणाही बद्दल वाईट बोलू नये, नवरा बायकोनी भांडू नये, मुलांबद्दल चांगला विचार करावा. 3. अनेकांना अशी सवय असते जेव्हाही ते बसतात तेव्हा पाय हलवायला लागतात. ज्योतिषशास्त्रात पाय सतत हलवणे अशुभ मानले जाते आणि हे येणारे वाईट दिवस सूचित करते. 4. घरात जुन्या वस्तूंचा साठा करून ठेवणे, जुने कपडे पायपुसणे म्हणून वापरणे. 5. रात्री जेवल्यावर बऱ्याच जणांना अशी सवय असते की ते भांडी न धुता ढीग करून ठेवतात, ती घासून स्वच्छ ठेवावी. 6. बंद इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर लगेच विकून टाकावी, नाहीतर दुरुस्त करावी. 7. काही लोकांना अशी सवय असते की ते केव्हाही चालतात तेव्हा सतत पाय जमिनीवर ओढतात, ही सवय अशुभ मानली जाते आणि हे येणाऱ्या वाईट दिवसाचे लक्षण आहे. 8. कोणतीही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये. 9. जो विनाकारण गरिबांना त्रास देतो आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना मान देत नाही अशा लोकांना जीवनात वेगवेगळ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. 10. जो व्यक्ती मुक्या जनावरांना पक्ष्यांना हानी करतो त्या व्यक्तीला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. मित्रांनो, वरील माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.